या बातमीचे प्रायोजक आहेत श्री रामदास तुकाराम वालकोळी, LIC विकास अधिकारी अंबेगाव जुन्नर, विमा प्रतिनिधी नेमणूक अभियान। सुखी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी आजच LIC एजंट व्हा। संपर्कासाठी क्रमांक 9172805067 तसेच 88 89 59 43। निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजांच्या असीम कृपा आशीर्वादाने घोडेगाव या ठिकाणी संत निरंकारी सत्संग भवन परिसरात भव्य वृक्षारोपण शनिवारी 10 जुलै रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत संपन्न झालं। यामध्ये बकुळ, जाईजुई, लक्ष्मीतरू, इंडियन ख्रिसमस अशा प्रकारे 60 मोठी आणि 370 छोटी झाडे, देशी बनावटीची झाडे लागवड करण्यात आली आहे। तसेच काही लहान झाडे देखील लावून एक सुंदर असं गार्डन बनवण्यात आलं आहे। घोडेगाव येथील नियोजित जागेमध्ये तीनही भिंतींच्या आतील बाजूला भव्य वृक्षारोपण अभियान पुणे सिटी क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक महात्मा पोपट टावरेजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आळेफाटा सेक्टरचे संयोजक महात्मा चंद्रकांत कुऱ्हाडेजी यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळेस आळेफाटा सेक्टर अंतर्गत जुन्नर ब्रांचचे मुखी महात्मा लक्ष्मण डोकेजी, नारायणगाव ब्रांचचे मुखी सतीश वानेजी, निरगुडसर ब्रांच मुखी युवराज हंडेजी, त्याचबरोबर आव्हाळवाडी सेवादल युनिट इन्चार्ज साहादू खांदवेजी, डॉक्टर लहू खैरेजी, त्याचबरोबर महेश राऊतजी, डॉक्टर अविनाश आहेर, डॉक्टर रामेश्वर, त्याचबरोबर श्याम माळी, सुमंत गुंजाळ यांसह काळूराम हरपळेजी, जुन्नर सेवादल युनिट 1143 चे संचालक रामकृष्ण भागवतजी यांसह अनेक जण उपस्थित होते। शेवटी घोडेगाव ब्रांचमुखी अजित कोकणेजी यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत करून आभार सेवादल युनिट 1337 चे संचालक दीपक कोकणेजी यांनी मानलेत। संत निरंकारी मंडळ घोडेगाव यांच्या वतीनं आज या ठिकाणी सुंदर असा भव्य हे वृक्षारोपणाचं कार्य सेक्टर संयोजक परमादरणीय चंद्रकांत कुऱ्हाडेजी, सर्व सेक्टरचे ब्रांच मुखी, त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्य आदरणीय माळीजी आणि या ब्रँचचे परमादरणीय अजित कोकणेजी मुखी आणि सर्व टीम, हे संतजनांनो खरोखरच हा सुंदर असा प्रोग्राम या ठिकाणी सुरू असून त्याचं सर्व म्हणजे जे काही कार्य केलेलं आहे ते क्षेत्रीय संचालक पुणे सिटीचे आदरणीय पोपट तावरे सरजी यांनी सुंदर असा हा एक अनोखा असा संतजनो हा प्रोग्राम या ठिकाणी आपल्या या सेक्टरमध्ये आणून दिलेला आहे। भरपूर अशी झाडं या ठिकाणी पाहायला मिळत आहेत की देशातील विदेशातील ही झाडं संतजनो की सर्व आपणाला, कारण एका ठिकाणी म्हटलेलं आहे की एक झाड म्हणजे एक लहान मूल, अशी याची जोपासना तुम्ही आम्ही सर्वांनी करायची आहे। आणि हा एक जो कार्यक्रम आहे हा सुंदररित्या या ठिकाणी होत असून या ठिकाणी सर्व सत्संगचे अनुयायी महापुरुष या ठिकाणी हजर असून सर्व काही कार्यक्रम आनंदरित्या या ठिकाणी होत आहे। तर दास अधिक शब्दाचा सारा न घेता या ठिकाणी क्षमाप्रार्थी करतो आहे। सर्वांनी या कार्याला जे सहकार्य केलं आहे असं सहकार्य इथून पुढेही सर्वांचं राहील हीच एक अपेक्षा करून या ठिकाणी आज घोडेगाव भवन या ठिकाणी वृक्षारोपणाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। त्यामध्ये सर्व सेवादल महात्मा असतील, सेक्टर जे असतील, संचालक महात्मा असतील, सर्व मुख्य महात्मा यांनी सकाळपासूनच पूर्णपणे योगदान देऊन सुंदर या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला। त्याचप्रमाणे प्रमुख मार्गदर्शक महात्मा पोपटजी टावरे सरजी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि सुंदर प्रकारे झाडांचं नियोजन महात्माजींनी केलेलं आहे। त्याचप्रमाणे सर्व संयोजक महात्मा, मुख्य महात्मा, संचालक महात्मा आणि सर्व सत्संगत आणि सेवादल महात्मा जे जे महात्म्यांनी या ठिकाणी योगदान दिलं दास सर्वप्रथम सर्व महात्म्यांचं अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे सद्गुरु माताजींकडे अर्धच करतो की माताजी सर्व महात्म्यांना तन मन धनाने सुखी करून सर्वांचं जीवन सुंदर बनव हीच सद्गुरु माताजींच्या चरणी प्रार्थना अर्धच आहे। प्रेमाने बोला धन निरंकारजी। आज संत निरंकारी मंडळाच्या वतीने घोडेगाव ब्रँच या ठिकाणी
वृक्षारोपण का कार्यक्रम कर आज यासाठी आम्हाला सुद्धा बोलवलं गेलं आणि आज मंडळ अग्रेसिव आहे की रक्तदान शिबिर असो किंवा वृक्षारोपण असो किंवा सामाजिक कार्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अग्रस्थानी मिशन हे काम करते आहे आणि याच्यामुळे आज सामाजिक दृष्ट्या समाजाला जे ह्या गोष्टीतून भरपूर काही फायदा पण होतो आणि आज मिशन ह्या कार्याचा भरपूर काही प्रचार प्रसार करत आहे की ज्या प्रकारे की आज झाडं लावण्याची गरज आहे ज्या ज्या वेळेस झाडं जास्त आपण लावू त्यावेळेस आपल्याला ऑक्सिजनची निर्मिती जास्त होणार आहे तर ह्या गोष्टीतून आपण आज काहीतरी घेतलं पाहिजे प्रत्येकाने दरवर्षी एक तरी झाड लावलं पाहिजे आणि ते जगवलं पाहिजे तर आज मिशन तेच कार्य करीत आहे की प्रत्येकाच्या नावाने काही झाडं देत आहे आणि त्याला जगवण्याची प्रेरणा देत आहे त्याच्यामुळे आज भरपूर काही मिशनची झाडं लावलेली आहे आणि जगवली पण आहे तर आज तेच कार्य आज सुद्धा संपन्न होत आहे तर गोरेगाव या ठिकाणी आज वृक्षारोपण करून आम्ही सर्वांनी त्याचा आनंद घेतला तुम्ही तो आनंद घ्या प्रेमाने बोला सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराजांच्या कृपाशीर्वादानं आज या गोरेगाव सत्संग भवन मध्ये जो वृक्षारोपणाचा ड्राईव्ह घेतलेला आहे या ठिकाणी सद्गुरु बाबाजींचं जे वचन होतं की प्रदूषण अंदर हो या बाहेर त्या पद्धतीने ते हानिकारक आहे त्यासाठी सत्संगाचे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी गव्हर्नमेंटने जे नियम घालून दिलेले आहेत 5 सप्टेंबर सत्संगाची 5 जून हा सत्संगाची वृक्षारोपण दिवस सत्संगाची जागतिक वृक्षारोपण दिन साजरा केला जातो त्या संदर्भात आज या भवनला जे की सुंदर असं भवन निर्मिती होणार आहे त्याच्या अगोदर ही सुंदर अशी झाडं आमचे परमादरणीय क्षेत्रीय संचालक पोपट तावरेजी अवनीत तावरेजी यांच्या कृपाशीर्वादातून या ठिकाणी संपन्न होत आहे त्याचा भरपूर असा आनंद होत आहे की या ठिकाणी निरंकारी मिशनच्या माध्यमातून हे वृक्षारोपण या ठिकाणी सुंदररित्या संपन्न व्हावं ही सद्गुरु माताची प्रार्थना प्रेमाने बोला बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक 8:24 घोडेगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी 8:24 सबस्क्राइब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच 8:24 प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा